मी वाळू जगताप राणा पिंपळनाळे, नाशिक जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष. आज या ठिकाणी आमची सहकारी मित्र बापूराव चव्हाण, नाशिक जिल्हा प्रतिनिधी, न्यूज 15 चॅनलच्या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी अतिशय चांगलं असं काम या ठिकाणी संपूर्ण नाशिक जिल्ह्यात आणि आमच्या दिंडोरी तालुक्यात उभं केलेलं आहे. खऱ्या अर्थाने या ठिकाणी मी तमाम दिंडोरी तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या वतीनं, सर्व जनतेच्या वतीने या ठिकाणी त्या चॅनलचा जवळपास 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे, त्याबद्दल मी त्यांना मनापासून पुलिस सर्व जनतेच्या वतीने शुभेच्छा देतो, धन्यवाद व्यक्त करतो. खऱ्या अर्थाने या ठिकाणी या चॅनलने या आदिवासी पश्चिम भागातील जनतेच्या ज्या काही आदिवासी पट्ट्यातील जनतेच्या समस्या आहेत, या समस्या या ठिकाणी सर्वत्र त्यांनी जिल्हाभर आणि नव्हे तर राज्यभर त्यांनी या ठिकाणी लोकांच्या भावना, लोकांच्या कामनाच्या जी काही समस्या आहेत त्या वरतीपर्यंत पोहोचवल्या, त्याबद्दल पुन्हा मी एकदा त्यांचे सर्वांचे सहकार्यांचे आभार व्यक्त करतो. खऱ्या अर्थाने दिंडोरी तालुक्यामध्ये रस्ते, पिण्याच्या पाण्याच्या समस्या आणि जो काही या ठिकाणी हा कोरडा दुष्काळ बागेत काही दिवसापासून पडलेला आहे, त्याच्यावरही या ठिकाणी सरकारनं अद्याप कुठल्या प्रकारे निर्णय घेतलेला नाही आहे. या ठिकाणी तालुक्याच्या आमदारांच्या माध्यमातून या ठिकाणी रस्त्यांचे प्रश्न असतील, विजेचा प्रश्न असेल, शेतकऱ्यांच्या शेतीच्या काही ज्या समस्या असतील, तरुण विद्यार्थी मित्रांच्या काही समस्या असतील, कामगारांच्या समस्या असतील, शेतमजुरांच्या समस्या असतील, त्या सोडवण्यासाठी या ठिकाणी चांगल्या प्रकारे त्यांनी प्रयत्न करायला पाहिजे. आणि एक या ठिकाणी शासन जर सत्तेत आहे, दिंडोरीपासून ते दिल्लीपर्यंत त्यांचं सरकार या ठिकाणी सत्तेत आहे, त्या सत्तेचा फायदा घेऊन या ठिकाणी तालुक्यातील जनतेच्या ज्या काही अजूनही पुढे समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी त्यांनी जर प्रयत्न केले तर निश्चितच तालुक्याचा विकास होण्यासाठी या ठिकाणी कुठल्याही प्रकारची कसर राहणार नाही. या ठिकाणी मी पक्षाच्या माध्यमातून एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो की या ठिकाणी दिंडोरी तालुका आदिवासी तालुका असल्यामुळे या तालुक्यातल्या लोकांच्या समस्या, काही कर्मचाऱ्यांच्या असतील, काही पत्रकारांचे असतील, काही वेगवेगळ्या खात्यांच्या वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांचे असतील, त्याही या ठिकाणी सोडवण्यासाठी हा चॅनल या ठिकाणी नेहमी दिंडोरीमध्ये अग्रेसर असतो आणि त्याचे प्रतिनिधी या ठिकाणी आमचे सहकारी बापूराव चव्हाण नेहमी पुढाकारने कुठल्याही शासकीय कार्यक्रम असो, शेतकऱ्यांच्या समस्या असो आणि आणखी कुठल्याही असल्या ते त्यासाठी हिरीरीनं पुढे येतात. या ठिकाणी आम्हाला त्यांनी सगळ्यांनी या ठिकाणी बोलवलं, त्याबद्दल मी आपले सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. आणि पुन्हा तालुक्यातील सर्व तमाम जनतेला दिवाळीच्या, नवीन वर्षाच्या आणि या ठिकाणी या न्यूज 15 चॅनलच्या वतीने या ठिकाणी मी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. आपल्या सगळ्यांनाही पुढील वर्षी आनंददायी, सुखमयी जाऊ, आरोग्यदायी जाऊ हीच या ठिकाणी भगवतीच्या प्रार्थना करतो.